Hi student, today we discuss about the last point in this third chapter, that is 3.12 genetic disorder. So first we see what is genetic disorder. Genetic disorder is a health problem caused by one or more abnormalities in the single gene or chromosome. म्हणजे इथं काय सांगितलं, हे जे जेनेटिक डिसऑर्डर आहे हे पूर्णपणे आपल्याला माहिती आहे सेल्समध्ये काय प्रेझेंट असतात, क्रोमोझोम. एखादी बॉडी असेल, बॉडीमध्ये सेल्स प्रेझेंट असतात, त्या सेलमध्ये क्रोमोझोम असतात आणि त्या क्रोमोझोममध्ये DNA असतात आणि DNAमध्ये काय असतात तर जीन प्रेझेंट असतात. फर्स्ट आपण स्टार्ट केलं होतं चॅप्टर तेव्हाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जेनेटिक डिसऑर्डर इज अ हेल्थ प्रॉब्लेम. याच्यामध्ये पूर्णपणे तुमच्या हेल्थवरती हा प्रॉब्लेम होत असतो, कॉज बाय वन ऑर मोर ॲबनॉर्मिलिटीज इन सिंगल जीन ऑर क्रोमोझोम. म्हणजे त्या क्रोमोझोमवरती किंवा त्याच्यामध्ये जे जीन्स आहेत त्या जीन्सवरती, DNAमध्ये जे जीन्स आहेत त्या जीन्सवरती एका सिंगल जीनची ॲबनॉर्मिलिटीज, म्हणजे त्याची जी अरेंजमेंट आहे त्या जीनमध्ये म्युटेशन होऊ शकतं, त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, बदल होऊ शकतो, किंवा त्याची जी अरेंजमेंट आहे एकदम भिन्न होऊ शकते, ॲबनॉर्मल. कशी ॲबनॉर्मल, त्याला जर जीनची अरेंजमेंट त्याच्यामध्ये म्युटेशन झालं जीन्समध्ये किंवा ॲबनॉर्मॅलिटी झाली तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, ही हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याला म्हटलं जातं जेनेटिक डिसऑर्डर. म्हणजे जीन्स किंवा क्रोमोझोममुळे हेल्थवरती प्रॉब्लेम होतो त्याला काय म्हटलं जातं, जेनेटिक डिसऑर्डर. इट ग्रुप इंटू टू कॅटेगरीज ॲज अ मेंडेलियन डिसऑर्डर अँड क्रोमोझोमल डिसऑर्डर. आता मेंडेलियन डिसऑर्डर आणि क्रोमोझोमल डिसऑर्डर अशा दोन डिसऑर्डर आपल्याला पाहायचे आहेत की ह्या जेनेटिक डिसऑर्डर आहेत. मेंडेलियन डिसऑर्डर आहे ही जीन्समुळे होतं आहे, म्हणजे जीन्समध्ये म्युटेशन होतं आहे, ॲबनॉर्मल जीन काय होतात डायरेक्टली एक्सप्रेस होतात, म्हणजे पूर्णपणे त्यांचं ॲबनॉर्मल, म्हणजे एकदम भिन्न किंवा अपवादात्मक ते जीन्स असतात की त्याच्यामुळं काय होऊ शकतं, हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतं. आणि क्रोमोझोमल डिसऑर्डर हे क्रोमोझोमवरती एखादी डिसऑर्डर झाल्याच्यामुळे क्रोमोझोमची अरेंजमेंट किंवा त्याचं सेपरेशन व्यवस्थितरित्या झालं नाही तर ती क्रोमोझोमल डिसऑर्डर आपल्याला पाहायला भेटते. सो फर्स्ट वी सी मेंडेलियन डिसऑर्डर. जेनेटिक डिसऑर्डरमध्ये फर्स्ट कॅटेगरीज आहे मेंडेलियन डिसऑर्डर. इट कॉज ड्यू टू अल्टरनेशन ऑर म्युटेशन इन जीन. म्हणजे एक्झॅक्ट इथं काय सांगितलं आहे, अल्टरनेशन ऑर म्युटेशन इन जीन, म्हणजे म्युटेशन होतं आहे म्हणजे नेमकं काय होतं, त्या जीनमध्ये चेंजेस होतात. म्हणजे क्रोमोझोममध्ये काय असतात, DNA प्रेझेंट असतात, त्या DNAमध्ये जीन्स प्रेझेंट असतात, त्यातल्या एखाद्या जीनवरती, सिंगल जीनवरती काय होतो, बदल होतो. म्हणजे त्यांची जी जीनची पेअरिंग आहे ते जीन एक्सप्रेस होण्यात अल्टरनेट होतात, या पेअरवर व्हायची तर दुसऱ्याच पेअरवरती ते एक्सप्रेस होतात. जीनमध्ये अल्टरनेशन होतं किंवा त्यांच्यामध्ये काय होतात, चेंजेस होतात, त्याच्यामुळं काय होतं, ही मेंडेलियन डिसऑर्डर होत असते. तर पहा, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जे डिसीजेस होतात ते सांगितलेत, फर्स्ट वन इज द थॅलेसेमिया, देन सेकंड वन इज द सिकल सेल ॲनिमिया, देन कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया अँड फिनॅलकिटोनुरिया. हे जे डिसीज आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत नंतर, परंतु हे मेंडेलियन डिसऑर्डर म्हणजे कशामुळे होतात, अल्टरनेशन ऑर म्युटेशन इन जीन, म्हणजे जे क्रोमोझोममध्ये जीन्स, DNAमध्ये जे जीन्स प्रेझेंट आहेत या जीन्समध्ये एकतर म्युटेशन होतं आहे, चेंजेस होतात, किंवा हे पूर्णपणे त्यांच्यामध्ये बदल होतो आहे, त्याच्यामुळं काय होतं, ही मेंडेलियन डिसऑर्डर पाहायला भेटते. दिस इज फर्स्ट कॅटेगरी इन जेनेटिक डिसऑर्डर. देन सेकंड कॅटेगरी इन जेनेटिक डिसऑर्डर, दॅट इज क्रोमोझोमल डिसऑर्डर. हे कशामुळे होते तर पहा, आर कॉज ड्यू टू ॲबसेन्स ऑर एक्सेस ऑफ वन ऑर मोर क्रोमोझोम ऑन देअर ॲबनॉर्मल अरेंजमेंट. म्हणजे ॲबनॉर्मल अरेंजमेंट होती क्रोमोझोमची, ॲबसेन्स म्हणजे जर 46 क्रोमोझोम आहेत, 46 क्रोमोझोमपैकी जर एखादा क्रोमोझोम काय असेल, ॲबसेंट असेल, समजा एखाद्याच्या बॉडीमध्ये 45 क्रोमोझोम प्रेझेंट असतील, त्याला ही क्रोमोझोमल डिसऑर्डर होऊ शकते. म्हणजे ही जेनेटिक डिसऑर्डर आहे. क्रोमोझोमल डिसऑर्डर का होऊ शकते, ॲबसेन्स म्हणजे एखादा क्रोमोझोम त्या बॉडीमध्ये ॲबसेन्स आहे किंवा एक्सेस, किंवा एखादा क्रोमोझोम त्या बॉडीमध्ये जास्त आहे, म्हणजे 46 ऐवजी 47 क्रोमोझोम जर त्या बॉडीमध्ये आपल्याला पाहायला भेटत असतील तर ही क्रोमोझोमल डिसऑर्डर आपल्याला पाहायला भेटते. म्हणजेच वन ऑर मोर क्रोमोझोम ऑर देअर ॲबनॉर्मल अरेंजमेंट, त्यांची जी भिन्न अरेंजमेंट होती ती अरेंजमेंट म्हणजेच क्रोमोझोमल डिसऑर्डर. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम असेल, टर्नर सिंड्रोम असेल आणि क्लाइनफेल्टर सिंड्रोम असेल, अशा प्रकारचे डिसीजेस आपल्याला पाहायला भेटतात. हे क्रोमोझोमल डिसऑर्डरमुळे होणारे डिसीज आहेत, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम अँड क्लाइनफेल्टर सिंड्रोम. मेंडेलियन डिसऑर्डरमुळे होणारे थॅलेसेमिया,
ब्लाइंडनेस, सिकल सेल ॲनिमिया, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया अँड फिनलकेटोनोरिया. हे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहा, एक्झॅक्ट फर्स्ट आपण पाहणार आहोत तो थॅलेसिमिया हा कशामुळे, मेंडेलियन डिसऑर्डरमुळे होणारा डिसीज आहे. तर एक्झॅक्ट थॅलेसिमिया यालाच काय म्हटलं जातं, ॲटोसोमल इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसीज. म्हणजे ॲटोसोमल इनहेरिटेड म्हणजे तुमचे जे ॲटोसोम्स आहेत क्रोमोझोममध्ये 22 पेअरचे ॲटोसोम्स असतात, 44 क्रोमोझोम हे ॲटोसोम्स असतात, त्यांच्यामुळे रेसिसिव्ह त्यांच्यावरती काय होतात, रेसिसिव्ह जीन एक्सप्रेस होतात, इनहेरिट होतात, त्यांच्यामुळे ही रेसिसिव्ह जीनमुळे होणारे डिसऑर्डर आहे. तर पहा, एक्झॅक्ट याच्यामध्ये काय सांगितलं आहे, हिमोग्लोबिन मोलिक्यूल इज मेडअप ऑफ, आपल्या ब्लडमध्ये काय प्रेझेंट असतात, तर हिमोग्लोबिन. तो हिमोग्लोबिन कशाने बनलेला असतो, तर पहा, हिमोग्लोबिन इज मेडअप ऑफ 4 पॉलीपेप्टाइड चेन. 4 पॉलीपेप्टाइड म्हणजे प्रोटीन चेनने बनलेला असतो, पॉलीपेप्टाइड चेन. 4 पॉलीपेप्टाइड चेन कोणता आहे, तर 2 अल्फा म्हणजे ए अँड 2 बीटा म्हणजे बी चेन्स. म्हणजे 2 अल्फा आणि 2 बीटा चेन्सने हिमोग्लोबिन बनलेले असतात. जर आपण इथं पाहिलं तर पहा, सेंटरला दाखवलं एच मीन्स हिमोग्लोबिन, आणि इकडे साईडला दाखवलं आहे अल्फा आणि बीटा. आता हा जो अल्फा आणि बीटा म्हणजे 2 अल्फा आणि 2 बीटा यांचा मिळून, या 2 चेनचा मिळून हा हिमोग्लोबिन मोलिक्यूल बनलेला असतो. एवढं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट कॅरेक्टर आपण थॅलेसिमिया डिसीजचं पाहणार आहोत. तर हिमोग्लोबिन मोलिक्यूल इज मेडअप ऑफ 2 अल्फा अँड 2 बीटा चेन्स. त्याच्याच नंतर मी एक सांगितलं आहे, पहा, सिंथेसिस ऑफ अल्फा चेन्स आर कंट्रोल बाय 2 लिंक जीन. म्हणजे जे अल्फा चेनचं सिंथेसिस म्हणजे त्याचं फॉर्मेशन होत असताना त्याला 2 लिंक जीन कंट्रोल करतात. म्हणजे त्यांच्यामुळं काय होऊ शकते, ही अल्फा चेन तयार होऊ शकते. तर HBA1 अँड HBA2, आता HBA1 आणि HBA2 याच्यामुळं काय होतं, या अल्फा चेनचं सिंथेसिस होतं आहे, तिचं फॉर्मेशन होतं आहे. कोणामुळं, तर HBA1 आणि HBA2 ऑन क्रोमोझोम. त्याच्यामध्ये क्रोमोझोम कोणता प्रेझेंट असतो, तर 16 नंबरच्या क्रोमोझोमवरती हे HBA1 आणि HBA2 हे जीन्स प्रेझेंट असतात. कोणत्या, 16 नंबरच्या क्रोमोझोमवरती. जर आपण क्रोमोझोम पेरिंग पाहिले व्यवस्थित सर्व 44 आणि त्याच्यानंतर 2 असतात ते सेक्स क्रोमोझोम, ते पाहिले तर त्याच्या 16 क्रोमोझोमवरती हे जीन्स फॉर्म होत असतात, HBA1 आणि HBA2. म्हणजे आपण काय सांगतो आहे, अल्फा चेन तिचं सिंथेसिस कोण करतं, द अल्फा चेन्स आर कंट्रोल बाय लिंक जीन, दॅट इज HBA1 अँड HBA2. याच्यामुळे काय होते, तिचं सिंथेसिस होतं आहे ऑन क्रोमोझोम 16. हे कोणत्या क्रोमोझोमवरती हे जीन प्रेझेंट असतात, तर क्रोमोझोम नंबर 16वरती. जे अल्फा चेन तयार करतात त्या अल्फा चेनचे HBA1 आणि HBA2 हे जीन्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे जी बीटा चेन आहे, ही बीटा चेन इज बाय सिंगल जीन, दॅट इज HBB. याच्यावरती एक सिंगल जीन प्रेझेंट असतो, दॅट इज HBB ऑन क्रोमोझोम 11. म्हणजे जी बीटा चेन आहे, ही बीटा चेन ह्या जीन्समुळे तयार झालेली, त्याच्यामध्ये हे जीन्स प्रेझेंट असतात HBB. आणि हे HBB जीन्स एक्झॅक्ट कुठं प्रेझेंट असतात, तर क्रोमोझोम नंबर 11. म्हणजे आपल्याला समजलं असेल, जो हिमोग्लोबिन मोलिक्यूल आहे हा हिमोग्लोबिन मोलिक्यूल 2 पेप्टाइड आणि 2 बीटा चेनने बनलेला असतो. परंतु अल्फा चेनचं सिंथेसिस होण्यासाठी कोणत्या जीनची गरज असते, HBA1 आणि HBA2. HBA1 आणि HBA2 हे जीन कोणत्या क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतात, तर क्रोमोझोम नंबर 16. त्याच्यानंतर बीटा चेन कशामुळे, कोणत्या जीन्समुळे फॉर्म होते, तर बीटा चेन हे कोणामुळे फॉर्म होते, तर HBB या जीनमुळे प्रेझेंट होते, तयार होते, सिंथेसिस होते. आणि HBB हे सिंगल जीन कुठं प्रेझेंट असतात, क्रोमोझोम नंबर 11 नंबरच्या क्रोमोझोमची जी पेअर आहे तिथं हे जीन्स प्रेझेंट असतात. हे आपल्याला व्यवस्थित समजलेले असेल. त्याच्यानंतर डिपेंडिंग अपॉन विच चेन ऑफ हिमोग्लोबिन इज अफेक्टेड, थॅलेसिमिया इज क्लासिफाईड ॲज थॅलेसिमिया अँड बीटा थॅलेसिमिया. म्हणजे डिपेंडिंग अपॉन कोणती चेन काय होते, हिमोग्लोबिन इज अफेक्टेड, म्हणजे पूर्णपणे हिमोग्लोबिनमुळे ती अल्फा चेन जर अफेक्ट झाली तर तिला काय म्हटलं जातं, अल्फा थॅलेसिमिया. आणि जर बीटा चेनमध्ये जीन एक्सचेंज झाले, जीनमध्ये ॲबनॉर्मिलिटी झाली, तर त्याच्यामुळे काय होतं, बीटा थॅलेसिमिया. म्हणजे विच चेन, त्या चेनवरती काय असतं, डिपेंड असतं, डिपेंडिंग अपॉन विच चेन ऑफ हिमोग्लोबिन इज अफेक्टेड, तर थॅलेसिमिया इज क्लासिफाईड अल्फा थॅलेसिमिया अँड बीटा थॅलेसिमिया. जर अल्फा थॅलेसिमिया म्हणजेच हिमोग्लोबिनची जर अल्फा चेन काय झाली, अफेक्ट झाली, जीनचं म्युटेशन झालं, जीनचं तिथं ॲबनॉर्मिलिटी झाली, तर तिथं अल्फा थॅलेसिमिया होतो. परंतु जर बीटा थॅलेसिमिया आपण कशावरून म्हणू शकतो, जर हिमोग्लोबिनची बीटा चेन अफेक्टेड झाली, जीनचं म्युटेशन झालं, ॲबनॉर्मिलिटी झाली, तर
तर तिथं बीटा थॅलेसेमिया हा डिसीज झाला आपण म्हणू शकतो, म्हणजेच हिमोग्लोबिनमुळे हा होणारा डिसीज आहे. त्याच्याचनंतर इट कॉज ड्यू टू, आता याच्यामध्ये काय होतं आहे, इट कॉज ड्यू टू डिलिशन ऑर म्युटेशन ऑफ जीन दॅट इज रिझल्ट इन ॲबनॉर्मल सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन. म्हणजे हे कशामुळे होतं आहे, तर डिलिशन ऑर म्युटेशन म्हणजे तिथं काय होतात, जीनमध्ये चेंजेस होतात, बदल होतो आहे ऑफ जीन दॅट रिझल्ट इन, आणि जो रिझल्ट तिथं आपल्याला पाहायला भेटतो तो ॲबनॉर्मल आहे, पूर्णपणे भिन्न आहे, जसा लागतो आहे तसा नाही, अपवादात्मक आहे सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन. आणि त्याच्यामुळं सांगतो आहे की आपण तिथं अल्फा थॅलेसेमिया होऊ शकतो किंवा बीटा थॅलेसेमिया होऊ शकतो. म्हणजे फर्स्ट आपण पाहिलं आहे जे मेंडेलियन डिसऑर्डर आहे, मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये फर्स्ट डिसीज आपण पाहिला थॅलेसेमिया, कोणता, थॅलेसेमिया. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत त्याचे सिम्पटम्स पाहणार आहोत, एक्झॅक्ट जर थॅलेसेमिया हा डिसीज जर झाला तर त्या पर्सनल व्यक्तीच्या जी पर्सन आहे ते पर्सनल तिच्या बॉडीमध्ये कशा प्रकारची लक्षणं आपल्याला पाहायला भेटतात, तर पहा ॲनिमिया त्या व्यक्तीला झालेला असतो, त्याच्याचबरोबर पेल येल्लो स्किन, त्यांची स्किन एकदम येल्लो कलरची पाहायला भेटते, चेंजेस इन साईज अँड शेप ऑफ द आरबीसीज, ज्या ब्लडमध्ये रेड ब्लड सेल्स प्रेझेंट असतात त्यांचं साईज सर्क्युलर असतात, त्यांची साईज चेंज होते, त्याच्याचबरोबर स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, त्यांची जी ग्रोथ आहे त्यांच्या बॉडीची ग्रोथ एकदम स्लोली होत असते, डेव्हलपमेंटसुद्धा स्लोली होऊ शकत, आणि त्याच्याबरोबर जी युरिन फॉर्मेशन आहे एकदम डार्क कलरचं युरिन फॉर्म होत असतं. त्याच्याचबरोबर नेक्स्ट सांगितलं आहे मॅसिव ब्लड ट्रान्सफ्युजन इज निडेड ऑफ दिस पेशंट. म्हणजे हे जे पेशंट आहेत थॅलेसेमिया ज्यांना झाला आहे, अल्फा थॅलेसेमिया असेल बीटा थॅलेसेमिया झालेला असेल, त्यांच्यामध्ये मॅसिव म्हणजे प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात ब्लडचं ट्रान्सफ्युजन झालं पाहिजे, संक्रमण झालं पाहिजे, इज निडेड टू दिस पेशंट. अशा पेशंटमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन हे फास्ट मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. त्याच्याचबरोबर थॅलेसेमिया डिफर्स फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया, सिकल सेल ॲनिमियाच्या डिफरंट वेगळा आहे हा थॅलेसेमिया. तर त्याच्यानंतर दी फॉर्मर इज क्वालिटेटिव प्रॉब्लेम ऑफ सिंथेसिस फ्यू ग्लोबिन मॉलिक्युल्स. म्हणजे यांच्यामध्ये असा जो पर्टिक्युलर पर्सन आहे त्याला थॅलेसेमिया झाला, त्यांच्यामध्ये जे ग्लोबिन मॉलिक्युल्स असतात त्याच्या सिंथेसिसमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. व्हाइल दी लेटर इज क्वालिटेटिव प्रॉब्लेम ऑफ सिंथेसिस अँड इनकरेक्टली फंक्शनल ग्लोबिन. त्याच्यानंतर कशामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, सिंथेसिंग अँड इनकरेक्टली फंक्शनल ग्लोबिन, म्हणजे जो ग्लोबिन त्यांचं काम करतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतात, प्रॉब्लेम येऊ शकतात हा थॅलेसेमिया डिसीज झाल्याच्यानंतर. हे सर्व त्याचे काय आहेत लक्षणं आपल्याला सांगितलेले. तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत डाऊन सिंड्रोम. हा डाऊन सिंड्रोम कशामुळे डिसीज होतो आहे, तर हा क्रोमोझोमल डिसऑर्डरमुळे होणारा डिसीज आहे. डाऊन सिंड्रोम असेल, टर्नर सिंड्रोम असेल आणि काइनफेल्टर सिंड्रोम असेल, हे कशामुळे होतात, तर क्रोमोझोमल डिसऑर्डरमुळे हे होणारे डिसीज आहेत. तर एक्झॅक्ट क्रोमोझोमल डिसऑर्डरमुळे होणारे म्हणजेच क्रोमोझोमवरती चेंजेस होऊ शकतात, क्रोमोझोम एक ॲड होऊ शकतो किंवा एक लेस होऊ शकतो, अशा प्रकारे काय होऊ शकतं ही डिसऑर्डर आपल्याला पाहायला भेटते. तर आपण फर्स्ट डिसीज हा क्रोमोझोमल डिसऑर्डरमुळे होतो आहे तो पाहणार आहोत डाऊन सिंड्रोम. आता हा जो डाऊन सिंड्रोम आहे याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं आहे, नेम बाय फिजिशियन जॉन लँगडॉन डाऊन आफ्टर डिस्क्रायबिंग ऑटोसोमल क्रोमोझोम डिसऑर्डर इन 1866. म्हणजे या सायंटिस्टनी नेम बाय फिजिशियन जॉन लँगडॉन हा जो सायंटिस्ट आहे, डाऊन आफ्टर डिस्क्राईब ऑटोसोमल क्रोमोझोम डिसऑर्डर इन 1866. म्हणजे डाऊन सिंड्रोम हे ॲटोसोमल क्रोमोझोमवरती होणारे डिसऑर्डर आहे, जे 22 पेअरचे काय असतात ॲटोसोमल क्रोमोझोम असतात या क्रोमोझोमवरती ही डिसऑर्डर पाहायला भेटते. तर याच्यामध्ये नेमकं काय होतं आहे, कॉज ड्यू टू एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम नंबर इन 21st क्रोमोझोम नंबर. म्हणजे जो 21st क्रोमोझोम पेअर आहे तिथं काय होतो आहे, एक एक्स्ट्रा क्रोमोझोम काय होतो आहे, ॲड होतो आहे, ते एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड झाल्यामुळे काय होतो आहे, हा डिसीज होतो आहे डाऊन सिंड्रोम. यालाच 21st ट्रायसोमीसुद्धा म्हटलं जातं, ट्राय मीन्स 3. म्हणजे 21st क्रोमोझोम पेअरवरती दोन क्रोमोझोम ऑलरेडी प्रेझेंट असतात, परंतु तिथं एक तिसरा ॲड होतो म्हणून याला 21st ट्रायसोमी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. आता ह्या 21st क्रोमोझोम पेअरवरती एक क्रोमोझोम काय होतो आहे, ॲड होतो आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, 21st ट्रायसोमी. काय म्हटलं जातं, 21st ट्रायसोमी. म्हणजे ऑलरेडी 46 क्रोमोझोम असतात आणि या 46मध्ये हा एक ॲड झाला, तर इथं टोटली काय होतात, 3 क्रोमोझोम एका पेअरवरती पाहायला भेटतात आणि टोटल 47 क्रोमोझोम आपल्याला पाहायला भेटतात, तेव्हा हा डाऊन सिंड्रोम हा डिसीज झालेला दिसून येतो. म्हणजेच 21st क्रोमोझोम शोज 3 कॉपीज ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. म्हणजेच ह्या 21st क्रोमोझोमवरती आपल्याला अशा प्रकारचे 3 क्रोमोझोम पाहायला भेटतील, तेव्हा आपण हा डाऊन सिंड्रोम हा डिसीज झाला आहे
असं म्हणू शकतो. म्हणजेच एक्झॅक्ट याच्यामध्ये काय सांगितलं, 21st क्रोमोझोम शोज 3 कॉपीज ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम, सो दिस इंडिव्हिज्युअल हॅव 46 क्रोमोझोम अँड नॉर्मल 46 असतात. म्हणजे अशा पर्सनमध्ये ज्याच्यामध्ये एक क्रोमोझोम वाढलं आहे त्याला 46 क्रोमोझोम होतात, आणि नॉर्मली किती असतात तर 46 असतात. व्हाय इट इज ऑकर, आता हे का होते तर पहा, ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑर फेल्युअर ऑर सेपरेशन ऑफ क्रोमोझोम. म्हणजे एक्झॅक्ट नॉन डिस्टिंक्शन होतं आहे, म्हणजे क्रोमोझोम टू सेपरेट विच प्रोड्युसेस डॉटर सेल विच ॲबनॉर्मल नंबर ऑफ क्रोमोझोम. म्हणजे क्रोमोझोम जेव्हा सेपरेट होतात आणि सेपरेट झाल्याच्यानंतर जे डॉटर प्रोड्यूस करतात त्याच्यामध्ये काय होतं आहे, ॲबनॉर्मल नंबर ऑफ क्रोमोझोम आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे डाऊन सिंड्रोम का होतो, ड्यू टू नॉन डिसजंक्शन, म्हणजे सेपरेशन होत असताना क्रोमोझोमचं, ॲटोसोमल क्रोमोझोमचं, कोणत्या ॲटोसोम क्रोमोझोमचं सेपरेशन होतात ड्युरिंग गॅमेट फॉर्म फॉर्मेशन. ते म्हणजेच जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं, एखादं डॉटर फॉर्म होतं आहे, तेव्हा डॉटर फॉर्म होत असताना काय होतं आहे, ते क्रोमोझोम सेपरेट होत असताना त्या क्रोमोझोममध्ये ॲबनॉर्मल, म्हणजे ते एकदम ॲबनॉर्मल, म्हणजे ते भिन्न असतात किंवा अपवादात्मक असे काय असतात ते क्रोमोझोम असतात त्याच्या ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन, तेव्हाच क्रोमोझोम सेपरेशनच्या वेळी आपल्याला हा डाऊन सिंड्रोम दिस इज ॲटोसोम्सवरती पाहायला भेटतो. त्याच्यानंतर सेकंड द इन्सिडन्स, एक्झॅक्ट काय सांगितलं आहे नेक्स्ट, दी इन्सिडन्स ऑफ नॉन डिसजंक्शन इज डिस्टिंक्टली हायर इन मदर हू आर ओवर 45 इयर ओल्ड. म्हणजे जे क्रोमोझोमचं सेपरेशन आहे, हे क्रोमोझोमचं सेपरेशन कधी होऊ शकतं, आफ्टर द 45 इयर्स ओल्ड व्हेन दिस फिमेल इज प्रेग्नेंट, तेव्हा त्या क्रोमोझोम सेपरेशन होत असताना, गॅमेट फॉर्मेशन होत असताना त्या फिमेलमध्ये, 45 इयरची जी फिमेल आहे त्या फिमेलच्या बॉडीमध्ये हा प्रभाव दिसून येतो. द इन्सिडन्स ऑफ नॉन डिसजंक्शन क्रोमोझोम सेपरेशन एक्झॅक्टली इनडिस्टिंक्टली हायर मदर्स इन हू आर 45 इयर्स ओल्ड. जे मदर 45 वर्षांनंतर गॅमेट्स प्रोड्यूस करते आफ्टर द फर्टिलायझेशन, त्या फिमेलमध्ये अशा प्रकारचा सिंड्रोम आपल्याला दिसून येतो त्या गॅमेट्स फॉर्मेशनमध्ये. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे एक्झॅक्ट डाऊन सिंड्रोम हा जो डिसीज आहे, या डाऊन सिंड्रोम म्हणजे इट कॉल्ड 21st ट्रायसमी, याच्यामध्ये जे सिमटम्स दिसतात ते सिमटम्स कोणत्या प्रकारचे असू शकतात तर पहा, एक्झॅक्ट याच्यामध्ये काय सांगितलं आहे, माइल्ड ऑर मॉडरेट मेंटल रिटार्डेशन अँड स्केलेटल डेव्हलपमेंट पुअर. जर आपण हे ऑफस्प्रिंग तयार झालं आहे पहा, डाऊन सिंड्रोम त्याला प्रोटोली झालेला आहे, तर एक्झॅक्ट डाऊन सिंड्रोम झाला आहे त्या पर्सनला माइल्ड ऑर मॉडरेट मेंटल रिटार्डेशन, म्हणजे पूर्णपणे जास्तीत जास्त हा मॉडरेट म्हणजेच याच्यामध्ये मेंटली हा रिटायर असू शकतो, म्हणजे याचा मेंदू काहीच काम देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये ब्रेनमध्ये स्केलेटल डेव्हलपमेंट ही थोड्याशा प्रमाणात होऊ शकते, स्केलेटल असतं ब्रेनचं ते पुअर डेव्हलप होऊ शकते. त्याच्यानंतर डिस्टिंक्ट फेसियल फीचर लाईक स्मॉल हेड, म्हणजे वेगळाच त्यांचा चेहरा दिसतो पहा. जर हे आपण पाहिलं तर याच्यामध्ये स्मॉल हेड दिसतं आहे, त्याच्याचबरोबर जे इयर्स असतात हे इयर्ससुद्धा स्मॉल असतात, माउथ पण त्यांचं स्मॉल असतं. त्याच्यानंतर फेस इज अ टिपिकली फ्लॅट अँड राऊंडेड, त्यांचा फेस हा एकदम फ्लॅट एकदम स्ट्रेटसुद्धा असू शकतो, त्याच्याचबरोबर राऊंडेड विथ फ्लॅट नोजसुद्धा त्यांचं फ्लॅट असू शकतो, माउथ हे ओपन असू शकतं अँड प्रोट्रुडिंग टंग ही त्यांची बाहेर निघलेली असू शकते, तो म्हणजे माउथच्या आईज इज स्लँट अप अँड आउट विथ इंटरनल इपिकॅन्टल फोल्स, म्हणजे जे आईज आहेत हे स्लँट म्हणजे एकदम तिरकससुद्धा असू शकतात पा, इथं दिसत आहेत एकदम तिरकस असू शकतात त्यांचे आईज, आणि त्याच्याचबरोबर एकदम फोल्ड झाल्यासारखे इपिकॅन्थल फोल्ड त्यांच्यामध्ये झालेला दिसतो आहे पहा. त्याच्यानंतर फ्लॅट हँड्स, त्यांचे हँड्स पण फ्लॅट असतात, त्याच्याचबरोबर स्टबी फिंगर्स, म्हणजे फिंगर्स एकदम आखूड पण आहेत आणि जाड पण होतात, त्यांना स्टबी फिंगर्स म्हटलं आहे. त्याच्याचबरोबर काय सांगितलं आहे, पाम इज ब्रॉड, त्यांचे जे हाताचे तळवे आहेत हे कसे असतात, एकदम ब्रॉड असतात, जाड असतात, विथ सिंगल पार्मल क्रियज, म्हणजे त्यांच्यावरती फक्त त्या आपल्या हातावरती ज्या लायनिंग असतात पामवरती, त्यांच्यावरती फक्त सिंगल लायनिंगच तयार झालेली असते, सिंगल लायनिंग क्रियज. म्हणजेच दिस ऑल आर द सिमटम्स ऑफ डाऊन सिंड्रोम, म्हणजे डाऊन सिंड्रोम झालेली पर्सन सेम ह्या डायरेक्टली ह्या चाइल्डसारखी दिसू शकते. त्याच्याचनंतर नेक्स्ट सिंड्रोम आपण पाहणार आहोत तो टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोमसुद्धा क्रोमोझोमल डिसऑर्डरमुळे होतो आहे, तर पहा एक्झॅक्ट टर्नर सिंड्रोम कशामुळे होतो आहे तर थेरॉटिकल पार्ट आपण पाहू. इट कॉजेस ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ सेक्स क्रोमोझोम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. आता आपण पाहिला डाऊन सिंड्रोम हा ऑटोसोमल क्रोमोझोमवरती डिसजंक्शन झाल्याच्यामुळे, क्रोमोझोमचं सेपरेशन झाल्याच्यानंतर गॅमेट
फॉर्मेशन होत असताना ॲटोसोम्स क्रोमोझोमवरून तो डाऊन सिंड्रोम होतो, परंतु टर्नर सिंड्रोम हा कशामधून होतो आहे, नॉन डिजंक्शन ऑफ सेक्स क्रोमोझोम, म्हणजे सेक्स क्रोमोझोमचं सेपरेशन होत असताना गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी हा डिसीज आपल्याला पाहायला भेटतो. इट कॉल्ड एक्स मोनोसोमी ऑर एक्स झिरो फिमेल्स म्हटलं जातं. एक्स झिरो फिमेल्स, एक्स ओ नाही आहे तो झिरो आहे, एक्स झिरो फिमेल्स. तर पहा एक्झॅक्ट याच्यामध्ये काय सांगितलं आहे, पहा इट कॉज इज ड्यू टू नॉन डिसजंक्शन, म्हणजे जेव्हा गॅमेटचं फॉर्मेशन होतं आहे आणि गॅमेटचं फॉर्मेशन होताना सेक्स क्रोमोझोमचं सेपरेशन होत असताना तिथं काय होतं आहे, नॉन डिसजंक्शन होतं आहे, ॲबनॉर्मल गॅमेट्स फॉर्म होत आहेत, क्रोमोझोम त्यांच्यामध्ये ॲबनॉर्मल असतात, म्हणजेच याला काय म्हटलं जातं, इट इज अन सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. काय म्हटलं जातं, सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. तर एक्झॅक्ट याच्यामध्ये काय होतं आहे, जो इंडिव्हिज्युअल बॉर्न झाला आहे विथ टर्नर सिंड्रोम अँड हॅज 44 ॲटोसोम्स विथ एक्स झिरो दॅट इज 45 क्रोमोझोम, म्हणजे जर तो पर्सन टर्नर सिंड्रोम त्या चाइल्डला झाला आहे, ती चाइल्ड कधी होते, सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर, म्हणजे त्यांचा सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे 44 ॲटोसोम्स ऑलरेडी तिथं नॉर्मल आहेत, परंतु एक्झॅक्ट ही टर्नर सिंड्रोम, हा जो टर्नर सिंड्रोम हा डिसीज आहे, सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे, म्हणजे शेवटी जी क्रोमोझोम पेअर, सेक्स क्रोमोझोम पेअरची जोडी आहे, त्या जोडीवरती हा काय होतो, डिसऑर्डर आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे एक्झॅक्ट इथं काय होतं, इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ टर्नर सिंड्रोम हॅज 44 ॲटोसोम्स हे नॉर्मल आहेत विथ एक्स झिरो दॅट इज 45 क्रोमोझोम, म्हणजे एक्स झिरो म्हणजे इथं फक्त एक्सच क्रोमोझोम तयार होतो, हा वाय होत नाही आहे. ज्यांना टर्नर सिंड्रोम झाला आहे त्या टर्नर सिंड्रोममध्ये 45 क्रोमोझोम असतात आणि शेवटी एक्स जो सेक्स क्रोमोझोमची जोडी असते तिथं फक्त एकच सिंगल क्रोमोझोम असतो. टोटली सगळे किती झाले, 45 झाले. किती झाले, 45, म्हणजे एकच तिथं सिंगल क्रोमोझोम आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर याचे सिम्पटम्स आपल्याला सांगितलेले आहेत. पहा, जेव्हा एखाद्या पर्सनला, एखाद्या चाइल्डला टर्नर सिंड्रोम झालेला असतो, दे आर फिनोटायपिकली फिमेल, म्हणजे फिनोटायपिकली त्यांचे जे एक्सटर्नल, म्हणजे फिजिकली आपण काय सांगू शकतो, ती फिमेलच आहे, कारण फक्त तिथं एक्स क्रोमोझोमच आपल्याला पाहायला भेटतं. एक्स क्रोमोझोम कोणामध्ये प्रेझेंट असतात, तर फिमेलमध्ये, आणि मेलमध्ये एक्स वाय असतात. म्हणजे एक्झॅक्ट याच्यामध्ये सिम्पटम दे आर फिनोटायपिकली फिमेल, फिमेलच आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे, पहा याच्यामध्ये दे हॅव शॉर्ट स्टॅच्युअर, म्हणजे त्यांची जी हाईट आहे ती एकदम शॉर्ट असते, अँड वेब नेक, त्यांचं नेक पण वेब म्हणजे एकदम जाड असू शकतं त्यांचं नेक. त्याच्याचबरोबर लोअर पोस्टेरियर हेअरलाईन, त्यांची जी हेअरलाईन आहे ती एकदम लोअर असते. त्याच्याचबरोबर ब्रॉड शील्ड शेप चेस्ट, म्हणजे जरी एक्स क्रोमोझोम त्यांच्यामध्ये असतं तरी फिमेलचे कॅरेक्टर याच्यामध्ये पाहायला भेटतात. डायरेक्टली शील्ड शेपची चेस्ट पाहायला भेटते. पुअरली डेव्हलप ओव्हरीज अँड ब्रेस्ट अँड लॉ इंटेलिजन्स, म्हणजे त्यांची जी बौद्धिक क्षमता ही सुद्धा काय असते, कमी प्रमाणात असते. म्हणजे एक्स क्रोमोझोम म्हणजे हा एक्झॅक्ट फिमेलवरतीच फिनोटायपिकली आपल्याला हा डिसीज पाहायला भेटतो आहे. म्हणजे याच्यामध्ये हे सर्व सिम्पटम्स आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर थर्ड सिंड्रोम आहे तो क्रोमोझोमल डिसऑर्डरमुळे होतो आहे, तर तो आहे काइनफेल्टर सिंड्रोम. कोणता आहे, काइनफेल्टर सिंड्रोम. आता हा जो काइनफेल्टर सिंड्रोम आहे हा कशामुळे होतो आहे, तर पहा इट कॉज इज ड्यू टू एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम इन मेल्स, म्हणजे मेल्समध्ये टोटल किती क्रोमोझोम असतात, सेक्स क्रोमोझोम. हा सुद्धा सेक्स क्रोमोझोमवरतीच होणारा डिसीज आहे काइनफेल्टर सिंड्रोम. मेलमध्ये सेक्स क्रोमोझोमची पेअरिंग किती आहे, एक पेअर आहे, एक्स आणि वाय. त्याच्यामध्ये काय होतो आहे, तर एक एक्स्ट्रा क्रोमोझोम, एक्स क्रोमोझोम हा ॲड होतो आहे आणि त्याच्यामुळे हा काइनफेल्टर सिंड्रोम दिसून येतो आहे. तर पहा, कॉज इज ड्यू टू द एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम इन मेल, मेलमध्येच होतो आहे. एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर एक्स एक्स वाय ही एक पेअरिंगची काय असते, क्रोमोझोमची पेअर असते सेक्स क्रोमोझोमची. त्याच्यावरती काय होतं, एक क्रोमोझोम ॲड होतो, एक्स क्रोमोझोम. मग किती झाले, दोन एक्स आणि एक वाय, म्हणजे टोटल 47 झाले. किती झाले, 47. आधी किती होते, 44 ॲटोसोम्स आणि दोन सेक्स क्रोमोझोम एक्स अँड वाय, परंतु सेक्स क्रोमोझोमवरतीच एक एक्स क्रोमोझोम जर ॲड झाला तर तिथं काय होत आहेत, 47 होत आहेत टोटल. तर म्हणजेच इथं काय सांगितलं, इट कॉज ड्यू टू एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम इन मेल, मेलमध्ये एक्स वायवरती एक एक्स्ट्रा क्रोमोझोम ॲड झाल्याच्यानंतर तिथं 47 क्रोमोझोम पाहायला भेटतात. द जीनोटाईप ऑफ इंडिव्हिज्युअल इज 44 ॲटोसोम्स प्लस डबल एक्स वाय दॅट इज 47 क्रोमोझोम नंबर. किती होतात, क्रोमोझोम नंबर 47 होतात. डिस्क्राईब ॲज फेमिनाईज मेल, म्हणजे फेमिनाईज मेल म्हणजे हाफ कॅरेक्टर फिमेलचे पण दिसत आहेत आणि मेलचे पण दिसत आहेत, अशा कॅरेक्टरला म्हटलं जातं फेमिनाईज मेल. काय म्हटलं जातं, फेमिनाईज मेल, कारण त्यांच्या क्रोमोझोमवरती कोणता क्रोमोझोम एक एक्स्ट्रा ॲड झाला, एक्स एक्स
क्रोमोजोम हा फिमेलचा आहे. कोणाचा? फिमेलचा. म्हणजे दोन एक्स म्हणजे तिथं फिमेलचे पण कॅरेक्टर आहे आणि तिथं वाय पण आहे म्हणजे मेलचे पण कॅरेक्टर आहे. म्हणजेच याला काय म्हटलं जातं? फेमिनाइज मेल. एक्स्ट्रा क्रोमोजोम ॲज अ रिझल्ट ऑफ नॉन डिसजंक्शन ऑफ एक्स क्रोमोजोम ड्युरिंग मिओसिस. ॲट द टाईम ऑफ मिओसिस, जेव्हा मिओसिसची सेल डिव्हिजन होते आणि सेपरेशन ऑफ क्रोमोजोम, तेव्हा काय होते? जो एक्स्ट्रा क्रोमोजोम इज रिझल्ट इन नॉन डिसजंक्शन, त्याचं सेपरेशन होतं ऑफ एक्स क्रोमोजोम ड्युरिंग मिओसिस आणि तो सेक्स क्रोमोजोमवरती काय होतो? ॲड होतो आहे. इंडिव्हिज्युअल इज अ मेल अँड हॅज ओवरऑल मस्क्युलाईन डेव्हलपमेंट. म्हणजे पूर्णपणे मस्क्युलाईन म्हणजे हा पुल्लिंगी असू शकतो. म्हणजेच एक्झॅक्टली इंडिव्हिज्युअल हा मेल आहे, परंतु त्याची जी डेव्हलपमेंट ही कशी? और मेल हॅज ओवरऑल मस्क्युलाईन डेव्हलपमेंट हॅविंग क्वालिटीज ऑफ ट्रॅडिशनल असोसिएट विथ मेल. म्हणजे मेलचे आणि मस्क्युलाईन म्हणजे जेंडर त्यांचा काय आहे? मेल आहे, परंतु कॅरेक्टरिस्टिक्स काय होतात? हाफ फिमेलचे आणि हाफ मेलचे. मस्क्युलाईन कॅरेक्टर्स म्हटलं जातं, त्यांची मस्क्युलाईन डेव्हलपमेंट होते. त्याच्याचबरोबर जो व्हाईट पीच इज हार्श, म्हणजे जो व्हाईट पीच आहे हा डायरेक्टली मोठा असू शकतो आणि त्यांच्यामध्ये काय असू शकतं? मेलचा आवाज असू शकतो. अंडर डेव्हलपमेंट ऑफ टेस्टिस, टेस्टिसची डेव्हलपमेंट तिथं होत नाही. टेस्टिस इट इज अन मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, त्याची तिथं डेव्हलपमेंट अंडर म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही. त्याच्याचबरोबर हाईट त्यांची लॉंग अस हाईटेड विथ हायटेड असतात. त्याच्याबरोबर जे आर्म आहे ते लॉंग असतात. त्याच्यानंतर फेमिनाईन डेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, दॅट इज गायनेकोमॅस्टिया म्हटलं जातं ज्यांना, त्यालाच फेमिनाईन म्हटलं जातं. अँड नो स्पर्मॅटोजेनेसिस, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म. जर मेलचे कॅरेक्टर तिथे जास्त प्रमाणात टेस्टीचं डेव्हलप झाले नाही तर स्पर्म पण फॉर्म होणार नाही. देर इज नो स्पर्मॅटोजेनेसिस अँड देअर फॉर इंडिव्हिज्युअल आर स्टराईल. म्हणजे हे कसे असतात? स्टराईल, नॉट यूज फॉर फर्टिलायझेशन. त्यांच्यापासून गॅमेट फॉर्मेशन होऊ शकत नाही. असं काय इन्फिल्टर सिंड्रोम झालेले डिसीज असतात. तर टोटली आपण आज आपण सेक्स डिटर्मिनेशन हा पॉईंट कम्प्लीट केलेला आहे. सेक्स डिटर्मिनेशनमध्ये आपण दोन डिसऑर्डर पाहिल्या. फर्स्ट पाहिली ती मेंडेलियन डिसऑर्डर. मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये आपण थॅलेसेमिया पाहिला. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहिली ती क्रोमोझोमल डिसऑर्डर. त्याच्यामध्ये तीन टाईपचे डिसऑर्डर पाहिले. डाऊन सिंड्रोम असेल, त्याच्याचनंतर टर्नर सिंड्रोम असेल आणि काइनफिल्डर सिंड्रोम असेल. सो आपला थर्ड चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे. सो टुडे वी स्टॉप हियर अँड नेक्स्ट लेक्चर वी स्टार्ट न्यू चॅप्टर, दॅट इज फोर नंबर चॅप्टर, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. सो टुडे वी स्टॉप हियर.